नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस पी अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळत राहतील। हॅलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू सॉल्व इंग्लिश वर्कशॉप ऑफ ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड फ्रॉम स्टँडर्ड 7th इंग्लिश। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी इंग्रजी विषयातील ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। चला तर मित्रांनो, आपल्या स्वाध्यायाला सुरुवात करूयात। क्वेश्चन नंबर 1, प्रिपेअर अ लाईफ स्केच ऑफ डॉक्टर सी व्ही रमन बेस्ड ऑन धिस लेसन। या पाठावरती आधारित डॉक्टर सी व्ही रमन यांचं जीवनचरित्र आपल्याला रेखाटायचं आहे। डॉक्टर सी व्ही रमन अ लाईफ स्केच, त्यातील पहिला मुद्दा पाहूयात। डॉक्टर सी व्ही रमन वॉज बॉर्न इन डॉट डॉट इन द इयर डॉट डॉट, आणि ॲन्सर आहे डॉक्टर सी व्ही रमन वॉज बॉर्न इन तिरुचिरापल्ली इन द इयर 1888। सेकंड, ही वॉज अ डॉट डॉट स्टुडंट राईट फ्रॉम द डॉट डॉट, ॲन्सर ही वॉज अ ब्राईट स्टुडंट राईट फ्रॉम द स्टार्ट। थर्ड सेंटेन्स, ही वॉज फॅसिनेटेड बाय, ॲन्सर ही वॉज फॅसिनेटेड बाय कलरफुल थिंग्स। फोर्थ सेंटेन्स, ही वॉज इंटरेस्टेड इन, ॲन्सर ही वॉज इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स अँड अकुस्टिक्स। नेक्स्ट सेंटेन्स, ही डिलिव्हर्ड अ लेक्चर ॲट, ॲन्सर ही डिलिव्हर्ड अ लेक्चर इन लंडन। नेक्स्ट, ही बिगॅन टू वंडर अबाउट द कलर ऑफ द स्काय, ही वॉज इलेक्टेड फेलो ऑफ द रॉयल सोसायटी इन डॉट डॉट फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन टू द सायन्स ऑफ ऑप्टिक्स, ॲन्सर ही वॉज इलेक्टेड फेलो ऑफ रॉयल सोसायटी इन 1924 फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन टू द सायन्स ऑफ ऑप्टिक्स। नेक्स्ट सेंटेन्स, ही अनाउन्स्ड द रामन इफेक्ट इन डॉट डॉट, ही अनाउन्स्ड द रमन इफेक्ट इन 1928। आणि लास्ट सेंटेन्स, ही ओन द नोबल प्राइज फॉर फिजिक्स इन डॉट डॉट, ॲन्सर ही ओन द नोबल प्राइज फॉर फिजिक्स इन 1930। अशा प्रकारे डॉक्टर सी व्ही रमन यांचं लाईफ स्केच आपण वरील मुद्द्यांच्या आधारे पाहिलेलं आहे। क्वेश्चन नंबर 2, फाइंड द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मेन्शनड इन द पॅसेज। पाठामध्ये आलेले संगीताची वाद्ये शोधून लिहा, ॲन्सर मृदंगम व्हायोलिन अँड द तबला, ही तीन संगीताची वाद्ये पाठामध्ये आलेली आहेत। क्वेश्चन नंबर 3, लिस्ट द सायंटिफिक टर्म्स यूज्ड इन धिस पॅसेज, ॲन्सर ऑप्टिकल सायन्स अकुस्टिक्स रामन इफेक्ट केमिकल कंपाउंड फिजिक्स वॉटर मॉलिक्युल्स स्कॅटरिंग ऑफ लाईट सायन्स ऑफ लाईट स्ट्रक्चर्स इक्विपमेंट आणि एक्सपेरिमेंट या सायंटिफिक टर्म्स या पाठामध्ये आलेल्या आहेत। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। क्वेश्चन नंबर 4, गुगल द इन्फॉर्मेशन अबाउट एनी 5 इंडियन सायंटिस्ट यूजिंग फॉलोइंग पॉइंट्स, अरेंज इट इन अ टॅब्युलर फॉर्म। मित्रांनो, आपल्याला मोबाईल संगणक किंवा लॅपटॉपमध्ये क्रोम ब्राउझर असतो आणि या क्रोम ब्राउझरमध्ये एक गुगल सर्च इंजिन असतं। याच्यामध्ये 5 शास्त्रज्ञांची माहिती शोधायची आहे आणि आपण शोधलेली माहिती एका तक्त्याच्या किंवा टेबलच्या स्वरूपामध्ये मांडायची आहे। याच्यामध्ये मुद्दे बघा मित्रांनो, नेम, त्यानंतर प्लेस ऑफ बर्थ म्हणजे जन्मठिकाण, डिस्कवरी किंवा इन्व्हेन्शन त्याने कोणत्या गोष्टीचा शोध लावलेला आहे, त्यानंतर अवॉर्ड्स अँड ऑनर्स त्यांना कोणकोणती बक्षिसं आणि कोणकोणते सन्मान मिळालेले आहेत यांचा हा तक्ता इथं बनवायचा आहे। तुमच्या माहितीसाठी आपण एका शास्त्रज्ञांची माहिती इथं बनवलेली आहे, उर्वरित 4 शास्त्रज्ञांची माहिती तुम्ही काय करायची आहे मित्रांनो, स्वतः बनवायची आहे। याच्यामध्ये बघा, नेम डॉक्टर जयंत नारळीकर, प्लेस ऑफ बर्थ कोल्हापूर महाराष्ट्र, त्यानंतर डिस्कवरी कॉस्मॉलॉजी नारळीकर थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी आणि अवॉर्ड्स अँड ऑनर्स पद्मभूषण अँड
पद्म विभूषण असं आपण एका शास्त्रज्ञांची माहिती इथं काय केलेली आहे तर बघितलेलं आहे. उर्वरित चार शास्त्रज्ञांची माहिती मित्रांनो तुम्हाला बघायची आहे किंवा शोधायची आहे. मित्रांनो पुढचा मुद्दा आहे लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी म्हणजे भाषेचा अभ्यास. अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट एक्सप्रेसेस अ कम्प्लीट आयडिया. आता एखादं वाक्य म्हणजे एक शब्दांचा गट असतो की ज्याच्यामधून आपल्याला एक पूर्ण कल्पना किंवा आयडिया काय केलेली असते सांगितलेली असते व्यक्त केलेली असते. अ सेंटेन्स हॅज टू कंपोनंट्स सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. वाक्याचे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट म्हणजेच उद्देश आणि विधेय हे दोन घटक असतात. द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स इज द पार्ट विच नेम्स द पर्सन थिंग एक्सेट्रा दॅट वी स्पीक अबाउट इन दॅट सेंटेन्स. आणि सब्जेक्ट म्हणजेच उद्देश आणि उद्देश हा वाक्याचा एक असा भाग असतो की ज्याच्यामध्ये आपण एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूबद्दल बोलत असतो त्या व्यक्तीचं किंवा त्या व्यक्तीचं नाम या उद्देशमध्ये दिलेलं असतं. द रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स टेल्स अस मोर अबाउट सब्जेक्ट. आणि वाक्याचा जो उर्वरित भाग असतो तो भाग आपल्याला उद्देशाविषयी काय करत असतो अधिक माहिती सांगत असतो. धिस रिमेनिंग पार्ट इज कॉल्ड प्रेडिकेट. आणि सब्जेक्टबद्दल किंवा कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारा जो वाक्याचा उर्वरित भाग असतो त्याला प्रेडिकेट म्हणजेच विधेय असं म्हणतात. नोट द सब्जेक्ट अँड प्रेडिकेट इन ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस. आणि पुढे दिलेल्या वाक्यामधील सब्जेक्ट आणि प्रेडिकेट यांचा अभ्यास करा. ऑल्सो नोट दॅट द व्हर्ब फॉर्म इन ईच सेंटेन्स डिपेंड ऑन द सब्जेक्ट. आणि त्याचबरोबर वाक्यामध्ये असलेलं जे क्रियापद आहे ते क्रियापद सब्जेक्ट म्हणजेच उद्देशावरती अवलंबून असतं. सब्जेक्ट प्रेडिकेट. आता वाक्य बघा, द स्काय इज ब्लू असं वाक्य आहे. आणि या वाक्यामध्ये द स्काय हे सब्जेक्ट आहे तर इज ब्लू हे प्रेडिकेट आहे. सेकंड सेंटेन्स पाहूयात, ग्रेट सायंटिफिक माइंड्स आर रेसलेस विथ क्वेश्चन. आणि या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे ग्रेट सायंटिफिक माइंड्स आणि प्रेडिकेट आहे आर रेसलेस विथ क्वेश्चन्स. नेक्स्ट बघूयात, सी गोज टू स्कूल एव्हरी डे. आणि वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे सी आणि प्रेडिकेट आहे गोज टू स्कूल एव्हरी डे. आणि शेवटचं आहे दे गो होम इन द इव्हिनिंग. आणि या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे दे आणि प्रेडिकेट आहे गो होम इन द इव्हिनिंग. मित्रांनो या चारही वाक्यामध्ये बघा सब्जेक्टनुसार काय झालेलं आहे, क्रियापद जे आहे ते बदललेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण लँग्वेज स्टडी या घटकाअंतर्गत सब्जेक्ट आणि प्रेडिकेट या घटकांचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.